इलेक्शन अमेझॉन प्राईम ची नवीन वेब सिरीज तांडव वरून सुरू झालेला वाद अजूनच चिघळलाय तांडव वेब सिरीज मधून लोकांच्या भावना दुखावल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर तांडव कडून स्पष्टीकरण देण्यात आलंय सीरीच पूर्ण का ही वेब सिरीज पूर्णतः काल्पनिक असून जर कोणत्याही घटनांशी साधर्म्य असेल तर तो योगायोग समजावा असं तांडवच्या टीमकडनं सांगण्यात आलंय उत्तर प्रदेशमध्ये या सिरीजचे निर्माते दिग्दर्शक तसेच ॲमेझॉन प्राईम विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आलाय लखनौमधील हजरतगंज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली अमेझॉन प्राईमच्या भारतातील अधिकारी अपर्णा पुरोहित तांडव वेबसिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर निर्माते हिमांशु किशन मेहरा लेखक गौरव सोळंकी आणि इतरांच्या विरोधात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय तांडव वेबसिरीज विरोधात गेले दोन दिवस महाराष्ट्रासह देशभरात भाजपकडून आंदोलन सुरू आहे या वेबसिरीजच्या पहिल्या भागात जिशान अयूब शंकर बनलेले दाखवले आहेत त्यांना त्यांचा भक्त म्हणतो की तुम्ही आता डोळे उघडा भगवान रामांचे फॉलोअर्स सध्या वाढताना दिसत आहेत त्यावर झिशान यांचं पात्र उपहासाने काही वाक्य बोलतं या दृश्यावरच आक्षेप घेण्यात आलेत हा हिंदू देवदेवतांचा अपमान असल्याचं आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे यावर तांडवचे निर्माते अली अब्बास जफर यांनी ट्विटरवरनं माफी मागितली तांडव वेब सिरीजच्या संपूर्ण टीमचा आणि क्रू मेंबरचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता जर कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय दरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने ट्विट करत निर्माते अली अब्बास जफर यांना अल्लाची थट्टा करण्याची हिंमत आहे का असा सवाल केलाय कंगना सतत सोशल मीडियाद्वारे तिचे मत मांडताना दिसते नुकताच तिने तांडव वेब सिरीजवरून सुरू असलेल्या वादावरही वक्तव्य केलंय तिने ट्विटमध्ये थेट सिरीजचे निर्माते थे, अली अब्बास जफर यांना अल्लाची थट्टा करण्याची हिंमत आहे का असा सवाल केला कंगनाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण आंदोलकांचं म्हणणं आहे की सिरीजमधली ती दृश्य मागे घ्या त्यामुळे आता या वादावर काय तोडगा निघतो ते पाहावं लागेल त्याचे वेळोवेळी येणारे अपडेट्स तुम्हाला आमच्या बीबीसी मराठी डॉट कॉम या वेबसाईटवर पाहता येतील